महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल और एसोसिएशन इनके संयुक्त तत्वावधान में कोकण पर्यटन मेला का आयोजन 15 से 17 दिसंबर तक किया जाएगा, ऐसी जानकारी आयोजक ने दी है। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल, महाराष्ट्र पर्यटन अधिकृत प्रतिनिधि एसोसिएशन इनके संयुक्त तत्वावधान में कोकण पर्यटन मेला का आयोजन तारीख 15 दिसंबर से 17 दिसंबर तक आयोजन किया गया है, ऐसी जानकारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल पर्यटक निवास व्यवस्थापकीय श्रीमती वैशाली भंडारकर, अधिकृत प्रतिनिधि एसोसिएशन सेक्रेटरी उदय कदम व अध्यक्ष आकाश आश्रे इन्होंने दी है। कोकण पर्यटन मेला तारीख 15 दिसंबर से लेकर 17 दिसंबर 2019 तक चलने वाला है। सुबह 11 बजे से शाम 8 बजे तक मेले का समय निश्चित किया गया है। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल नागपुर के ऑरेंज रेस्तरां में कोकण पर्यटन मेला दौरान पर्यटकों को मात्र 300 रूपए में कोकणी भोजन करने का मौका मिलने वाला है। साथ ही कोकण के अधिकतम श्रृंगार रूप परिसर के बारे में जानकारी दी जाने वाली है। आयोजित इस कार्यक्रम में पर्यटन विकास महामंडल के व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यु काले इनकी काफी सराहनीय प्रयत्न रहे हैं तथा विदर्भ विभागीय पर्यटन प्रमुख तथा मुख्य लेखा अधिकारी दिनेश कामले आदि का इसमें सहयोग रहा है। कोकण पर्यटन मेला इस बारे में तमाम आयोजकों ने INBCN के समक्ष जानकारी दी। भारत देशाची जर आपण गोष्ट केली तर भारत देश हा विविधतेने समृद्धतेने नटलेला आहे। भारत देशामध्ये जंगल आहे, पाणी आहे, खडक आहे, पर्वत आहे, काय नाही आहे। भारत देश हा विविधतेने हा खूप असा समृद्ध असा हा देश आहे आणि यात भारतातल्या काही जे राज्य आहेत त्या राज्यामध्ये सुद्धा असे काही काही पर्यटन स्थळं आहेत की जे आपण बघितले की आपल्याला आश्चर्य वाटेल आहे आणि हाच आपल्या महाराष्ट्राचा खरा ठेवा आहे। होय, आज आम्ही आपल्याशी बातचीत करतोय कोकण पर्यटन या स्थळांबद्दल। आज आपण बघतोय की या ठिकाणी हे बरेच लोक जे या ठिकाणी जमलेले आहेत हे कोकण पर्यटन स्थळाबद्दलची माहिती देणार आहेत, तर चला आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर्वप्रथम आपण भांडारकर मॅडमकडे चाललोय। मॅम, आपण हे सांगा की कोकण पर्यटन यामागचा उद्देश काय आहे? कोकण पर्यटन यामागचा मुख्य उद्देश असा आहे की कोकणातील पर्यटन स्थळाची प्रसिद्धी व्हायला पाहिजे। MTDCच्या वतीने आम्ही हा प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त पर्यटन कोकणातील पर्यटन स्थळांना पर्यटकांनी भेटी द्याव्यात। टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट्स यांना देखील कोकणामध्ये पर्यटनाचा व्यवसाय करण्यामध्ये संधी मिळावी याकरता आमचे व्यवस्थापकीय संचालक माननीय अभिमन्यू काळे सर आणि विभागीय पर्यटन प्रमुख माननीय दिनेश कांबळे सर, मुख्य लेखाधिकारी मुंबई, यांनी हा कार्यक्रम घेण्याकरता आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट्स यांना देखील संधी दिलेली आहे। आणि विदर्भामध्ये कोकण पर्यटनाला कशी चालना देता येईल, विदर्भातील जास्तीत जास्त लोकांना कोकणामध्ये कसं जाता येईल त्याची इत्यंभूत माहिती करता आपण हा कोकण मेळावा इथे आयोजित केलेला आहे। कहते हैं कि भारत यह कृषि प्रधान देश है, मगर भारत की जो विविधता है और विविधता में एकता है। जी हाँ, हम बात करने जा रहे हैं उस भारतवर्ष की, जिस भारतवर्ष में तकरीबन 24 ऐसे राज्य आते हैं, उनमें एक आता है महाराष्ट्र। और महाराष्ट्र की यदि बात की जाए तो महाराष्ट्र का सबसे जो बढ़िया जो प्रदेश होता है वो है कोकण। और कोकण के बारे में क्या कहना, जितनी तारीफ की जाए कोकण की उतनी कम है, क्योंकि जिस प्रकार से मैंने कहा कि भारत यह जंगल है, पानी है, खनिज है और तमाम जो प्रॉपर्टीज है वो सिर्फ भारत के महाराष्ट्र में और महाराष्ट्र के कोकण में। आइए हम सीधा रुक करने चाहेंगे, इस समय हमारे साथ में ये तमाम पर्यटक लोग यहाँ पे मौजूद है, उनसे जानना चाहेंगे। सर, ये बताइए कि कैसा लग रहा है आज यहाँ पे कोकण पर्यटक की जानकारी लेते हुए? सर, सर्वप्रथम मैं टूरिज्म एसोसिएशन महाटूरिज्म के अध्यक्ष मिस्टर संजय नाईक को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ कि उनके माध्यम से एक छुपा हुआ स्थान जो महाराष्ट्र का है कोकण, वो आज हमें देखने मिला। और मैं एज अ प्रेसिडेंट VTA मैं पूरा सहयोग दूंगा कि नागपुर से ज़्यादा टूरिस्ट कोकण को देखना पसंद करेंगे। और उन्होंने जो नॉलेज शेयर किया आज, उससे काफ़ी कुछ हमें सीखने मिला है कि काफ़ी अच्छा डेस्टिनेशन है। कोकणाशिवाय महाराष्ट्राचं पर्यटन अपूर्ण आहे। कोकण हे एक छान डेस्टिनेशन म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीवर नावास येईल, यात मी अजिबात साशंक नाही आणि ते यायला पाहिजे। या हिशोबाने महाराष्ट्र टूरिझमने केलेला हा प्रयोग खूपच चांगला आहे। कोकणात आल्यावर गणपतीपुळे पाहिलं नाही तर असं होणार नाही। गणपतीपुळे एक जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ तयार होत आहे आणि तिथे सर्व नागपूरकरांनी व्हिजिट द्यावी, भेट द्यावी अशी मी नम्र विनंती करतो।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील घुमडे या गावातून मी मालवणचं टुरिझम प्रमोट करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी विदर्भातील बरेच टूर ऑपरेटर्स या ठिकाणी आलेले होते आणि आमचं मालवण हे टुरिझमचं डेस्टिनेशन इथे मला प्रमोट करायला मिळालं त्याबद्दल MTDC कदम साहेब आणि नाईक साहेब यांचे मी इथे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. आज विदर्भ टुरिझम असोसिएशनतर्फे आम्ही जो इथे कार्यक्रम केला आणि इथल्या सहल व्यवस्थापक जे आहेत जे टूर ऑपरेटर आहेत त्यांना कोकणची माहिती देण्याचा आम्हाला चान्स मिळाला. मी सगळ्या नागपूरकरांना आग्रहाची आमंत्रण देतो की त्यांनी एकदा कोकणचा एक हिस्सा बघावा आणि त्यानंतर मग तुम्हाला कळेल की कोकण किती सुंदर आहे. धन्यवाद. नागपूरच्या सर्व ट्रॅव्हल एजंटचं मी आभार मानतो कारण त्यांनी येऊन आज आमच्या कार्यक्रमात आपली माहिती आपल्याला काय अडचण आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांचे समाधान केले. यातही काय राहिले तर नागपूरकरांनी आम्हाला कधीही फोन करावा आणि कोकणात जास्तीत जास्त प्रवास करावा, लोकांना घेऊन यावा आणि कोकण आमचं जावं हीच आमची इच्छा. पितांबरी प्रॉडक्ट्स कंपनी लिमिटेड ही अभिनव उत्पादन करणारी 30 वर्षापासून कार्यरत असलेली कंपनी आता ॲग्रो टुरिझममध्ये ज्ञान, माहिती आणि मनोरंजन याचा खजिना घेऊन आलेली आहे आणि दापोलीमध्ये आपलं एकमेव उत्कृष्ट असं फार्म सेंट ॲग्रो टुरिझमचा प्रकल्प हा जानेवारी महिन्यापासून सुरू होत आहे तर संपूर्ण विदर्भवासीय आणि इतर पर्यटकांना दापोलीमध्ये येण्याचं आम्ही सर्वांना आग्रहाचं आमंत्रण देतो. प्रथम नागपूरकरांना अतिशय धन्यवाद की आम्हाला इथं संधी दिली आपल्या कोकणातली माहिती द्यायला आणि कोकणात आपण जरूर यावं. प्रचंड डायव्हर्सिटी आहे कोकणामध्ये आणि पर्यटनाचं आपलंच महाराष्ट्रात आपण प्रमोशन जास्तीत जास्त व्हावं हीच इच्छा. तो आप थे कोकण पर्यटन के ये तमाम लोग जिन्होंने बखूर बेबाकी के साथ बात करते हुए कोकण की क्या विशेषता इसके बारे में जानकारी दी है जिससे विदर्भ नहीं तो समूचे महाराष्ट्र और महाराष्ट्र नहीं तो पूरे भारतवर्ष से जो पर्यटक है वे यकीनन कोकण जाकर वहां की खुशी और वहां की जो तरोताजा जो हवा है उसकी खुशबू लेंगे और उसके अपना आनंद जो है वो व्यक्त करेंगे क्योंकि ऐसा ही है एक पर्यटन स्थल. स्थल में स्थल अपना स्थल सिर्फ और सिर्फ कोकण का वो पर्यटन स्थल. कैमरा पर्सन सुभाष के साथ संजय मिरे, INBCN न्यूज़, नागपुर.